वैजापूरमध्ये दोन खंडणीखोरांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आणि मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष रवींद्र उर्फ बाळासाहेब संचेतींना 10 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. अजयसिंह राजपूत आणि राजू बागुल असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बारामतीमध्ये मटका अड्ड्यावरती छापा टाकून 48 हजारांसह 3 मोबाईल जप्त करण्यात आल्याचे घटना समोर आलेली आहे. केडगावमध्ये अनेक वर्षांपासून सरकारी गोदामाजवळ मटक्याचा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणी 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.